उत्पत्ति प्रकरण 24। इसहाकासाठी पत्नी मिळवणे। अब्राहम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला। परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते। अब्राहमाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस, तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील। त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राहम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही। स्वर्गींच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठविल आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण, पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील, मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको। तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली। मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला। त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या। तो अराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला। संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर, माझा धनी अब्राहम याजवर दया कर। पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत, तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो। यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे। त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहमाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का, हिचा पुत्र बथुवेल, यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली। ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती, ती कुमारी होती, तिने पुरुष पाहिला नव्हता। ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली। तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज। ती म्हणाली, प्या बाबा, आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले। त्याला पुरेसे पाणी पाजिल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते। मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचविली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली। असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले। तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला। परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला। उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरावयाला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या। ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतरावयास जागाही आहे। तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले। तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे, त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याजशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही। परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे। तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यास ही हकीकत कळविली। रिबकेला एक भाऊ होता
त्याचे नाव लाबान होते। तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला। त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मला तो मनुष्य असे असे म्हणाला। हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तो उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे। तेव्हा त्याने म्हटले, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे। बाहेर का उभे? मी आपल्यासाठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे। मग तो मनुष्य घरी आला आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यास पेंढा वैरण दिली आणि त्यास व त्याच्या बरोबरच्या पाय धुण्यास पाणी दिले। त्याच्या पुढे अन्न वाढिले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही। तेव्हा त्याने म्हटले, सांगा। तो म्हणाला, मी अब्राहमाचा सेवक आहे। परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे। तो थोर झाला आहे। त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवेही दिली आहेत। माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याचपासून मुलगा झाला। त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यावयास लावून सांगितले आहे की ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलीतली कोणतीही माझ्या मुलास नवरी पाहू नको। तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण। तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी माझ्याबरोबर कदाचित येणार नाही। तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो तो आपला दूत तुझ्या बरोबर पाठविल व तुझा प्रवास सफल करील आणि तू माझ्या आप्तातून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण। तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील। मुलगी देण्यास ते कबूल न झाले तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील। मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहम याच्या देवा परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे। तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज, आणि ती मला म्हणेल, तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते। तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमिलेली आहे असे ठरव। माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही, तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरिले। मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे। तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजिते। तेव्हा मी पाणी प्यायलो व तिने उंटासही पाणी पाजिले। मग मी तिला विचारिले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी। तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या। मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली, म्हणून मी त्याचे स्तवन केले। तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन। यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे, तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही। पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा। परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या। अब्राहमाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले। मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या। मग त्याने व त्याच्या बरोबरच्या मनुष्यांनी खाणे पिणे करून ती रात्र तेथे घालविले। सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जावयाला मला निरोप द्या। हे ऐकून तिचा भाऊ व आई ही म्हणाली, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल। पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफल केला आहे तर मला ठेवून घेऊ नका, मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या। तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू।
त्यांनी रिबिकेस बोलावून विचारिले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मग त्यांनी आपली बहीण रिबका, तिची दाई, अब्राहमाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्रावधींची लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्यांच्या नगरांची सत्ता पाव. मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या. याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. इकडे इसहाक लहाय रोई विहिरीकडून आला होता. तो नेगेबात राहत असे. इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकिले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबकेचा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला. उत्पत्ती प्रकरण 25. कटुरेपासून झालेली अब्राहमाची संतती. पहिला इतिहास, प्रकरण 1, पदे 32 व 33. अब्राहमाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. तिला त्याच्यापासून जिमरान, यक्षान, मदान, मिद्यान, इशबाक व शुह हे मुलगे झाले. यक्षानास शबा व ददान हे झाले. आणि ददानाचे मुलगे अश्शुरी, लटुशी व लौमी हे होते. मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोक, अबिदा व एल्दा हे होते. हा सर्व कटुरेचा वंश. अब्राहमाने आपले सर्वस्व इसहाकास दिले. आणि अब्राहमाच्या उपपत्नी होत्या त्यांच्या मुलास त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक याजपासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले. अब्राहमाचा मृत्यू व त्याचे दफन. अब्राहमाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. अब्राहम पुऱ्या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. मग त्याचे मुलगे इसहाक व इश्माईल यांनी त्यास एफ्रोन बिन सोहर हित्ती याच्या ममरेसमोरील शेतातल्या मकपेलाच्या गुहेत पुरिले. हे शेत अब्राहमाने हेथींपासून विकत घेतले होते आणि तेथेच अब्राहम व त्याची बायको सारा यास पुरिले. अब्राहमाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक ह्याला आशीर्वादित केले. इसहाक हा त्यावेळी लहाय रोई विहिरीजवळ राहत असे. इश्माईलाचे वंशज. पहिला इतिहास, प्रकरण 1, पदे 28 ते 31. सारेची मिसरी दासी हागार हिजपासून अब्राहमाला इश्माईल नावाचा मुलगा झाला. त्याची वंशावळ ही. इश्माईलाच्या मुलांची नावे त्यांच्या वंशांप्रमाणे ही होत. नबायोत हा इश्माईलाचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम, मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा, यतूर, नापिश व केदमा हे इश्माईलाचे मुलगे. त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यास पडलेली नावे ही. हे आपापल्या वंशाचे 12 सरदार होत. इश्माईलाच्या आयुष्याची वर्षे 137 झाल्यावर तो मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश मिसरासमोर असून अश्शुराकडे जाताना लागतो. ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंधांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला. एसाव व याकोब यांचा जन्म. अब्राहमाचा मुलगा इसहाक याची वंशावळ ही. अब्राहमाने इसहाकास जन्म दिला. इसहाक 40 वर्षांचा झाला
तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण पदन अरामातील अरामी बथुवेल याची कन्या रिबका ही बायको केली। इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली कारण ती वांझ होती। परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली। तिच्या उदरात मुले एकमेकांशी झगडू लागली तेव्हा ती म्हणाली, हे असे मला काय होत आहे? हे काय असेल ते परमेश्वराला विचारण्यास ती गेली। परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातून दोन वंश निघतील, एक वंश दुसऱ्या वंशाहून प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करील। तिचे दिवस भरून प्रसूती समय आला तेव्हा पहा तिच्या उदरात जुळे मुलगे होते। पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते। त्याचे नाव एसाव ठेविले। त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला। एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब म्हणजे टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा ठेविले। तिने त्यास जन्म दिला तेव्हा इसहाक 60 वर्षांचा होता। एसाव आपला जन्मसिद्ध हक्क विकतो। ते मुलगे मोठे झाले। एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे। एसाव हरणाचे मांस आणीत असे, ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबकेचा आवडता होता। एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून भागून आला तेव्हा तो याकोबास म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे। यावरून त्याचे नाव अदोम म्हणजे तांबडा असे पडले। याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे। एसाव म्हणाला, हे पहा, मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग? याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता माझशी शपथ व्हा। तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला। तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले। तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला। ह्याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखिला। उत्पत्ती प्रकरण 26। गरार आणि बैरशेबा येथे इसहाक। पूर्वी अब्राहमाच्या वेळी दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार येथे गेला। तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिसरात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा, मी तुझं बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहम याशी वाहिलेली शपथ खरी करीन। मी आकाशातील ताऱ्यां इतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीस देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील, कारण अब्राहमाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा माझे नियम व माझे कायदे पाळिले। तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला। तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याजकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण, कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली। तो मनात म्हणाला, रिबका देखणी आहे, तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जीवे मारावयाचे। तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याने खिडकीतून पाहिले, तो इसहाक आपली बायको रिबका हिजशी प्रणयलीला करीताना त्याच्या दृष्टीस पडला। तेव्हा अबीमलेखाने त्याला बोलावून म्हटले, खचित ही तुझी बायको आहे, तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले? इसहाक त्यास म्हणाला, मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवास अपाय व्हावयाचा। अबीमलेख म्हणाला, तू आमच्याशी असे का केले? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असतास। मग अबीमलेखाने लोकांस ताकीद दिली की जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या बायकोस हात लावील त्याला खरोखर देहांत शासन होईल
इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले। तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला। तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला। तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले। त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणिल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजविल्या। अबीमलेख इसहाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस। तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला। आणि त्याचा बाप अब्राहम याच्या हयातीत ज्या विहिरी खणिल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकिल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकरिल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली। इसहाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणित असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला। तेव्हा गरार येथले गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे। त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कलह असे ठेविले, कारण त्यांनी त्याजशी कलह केला। मग त्यांनी दुसरी विहीर खणिली, तिजवरूनही ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे वैर असे ठेविले। तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणिली, तेव्हा तिजवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ म्हणजे विस्तार असे ठेविले। आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता ह्या देशात आमची वाढ होईल। तेथून पुढे तो वरती बैरशेबा येथे गेला। त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे। मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन। मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला। तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणिली। इसहाक आणि अबीमलेख यांच्यातील सलोखा। त्यानंतर अबीमलेख आपला मित्र अहुज्जात व आपला सेनापती पीकोल यास बरोबर घेऊन गराराहून त्याजकडे गेला। तेव्हा इसहाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करीता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले, असे असता माझ्याकडे आता का आला? त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे आम्हास स्पष्ट दिसून आले आहे, म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे आमच्या तुमच्यामध्ये आणभाक व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा। आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही, आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये। आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे। तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणे पिणे झाले। त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली। मग इसहाकाने त्यास वाटेस लावले आणि ते त्याचपासून शांतीने गेले। त्याच दिवशी असे झाले की इसहाकाचे चाकर जी विहीर खणित होते तिच्याविषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले। त्याने तिचे नाव शेबा म्हणजे शपथ असे ठेविले। तिजवरून त्या नगराचे नाव बैर शेबा म्हणजे शपथेची विहीर असे पडले, ते आजपर्यंत चालू आहे। एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि एलोन हित्ती याची मुलगी बासमत ह्या बायका केल्या। त्या इसहाक व रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या।